मला भावार्थ नाव खूप आवडलं, जसं नदीष्ठ नाव आवडलं तसं भावार्थ पण खूप आवडलं. ऊन पाऊस थंडी वारा काही असो, नेमानं पाय टाकले मोरासारखे की जगण्याला कशी आहे तिथे पोरा. काही वाक्य इन बिटवीन द लाईन वाचायची असतात तर काही वाक्य बियॉन्ड द लाईन वाचायची असतात. ते वाक्य बियॉन्ड द लाईन होतं म्हणजे रात्रीच्या नदीतले जीवजंतू झोपलेले असतात, त्यांची भावसमाधी मोडायचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही. की महाराष्ट्रातल्या आणि हिंदीत आल्यामुळे देशातल्या प्रत्येक गावात माझं एक घर आहे की जिथं मी अर्ध्या रात्री वाजवू शकतो आणि ते दार माझ्यासाठी मनोज बोरगावकर नदीष्ठकार का उघडल्या जाऊ शकतो मराठी आणि हिंदीमुळे प्रत्येक गावात देशातल्या. नदीष्ठेच्या निमित्ताने आमच्या सहज सोप्या गप्पा असा एक तो छान द्वैत जमलेला आज हा तिसरा खास भावार्थाच्या दालनामध्ये हा कार्यक्रम आहे. तर मला अगदी पहिल्यांदा विचारावं असं वाटतं की 2019 पहिली आवृत्ती निघाली आणि अल्पावधीत म्हणजे 2024 आपण गप्पा मारतो 16वी आवृत्ती निघाली हे आणि ती आत्ताच आली आहे. पहिले त्याच्या प्रती आहेत त्यांनी पण पाहिली नव्हती 16वी, तर त्यामुळे आपण त्यांचं अभिनंदन तर करूच या. पण हा प्रश्न मला आहे की खरोखर असं यश या पुस्तकाला मिळेल असं वाटलं होतं. तुमच्या प्रश्नाकडे येण्याआधी मी मला भावार्थ नाव खूप आवडलं, जसं नदीष्ठ नाव आवडलं तसं भावार्थ पण खूप आवडलं. महान कोरगावकर, प्रसन्न करंदीकर, श्रद्धाताई, कीर्तीताई आपले सगळ्यांचे आभार मानतो. प्रसादजी म्हणजे माझ्या आत्ता महाराष्ट्रामध्ये दिल्ली, जबलपूर सगळे मिळून 50-60 मुलाखती झाल्या, पण प्रसादजींची मुलाखत आणि भारतीताई सहस्त्रबुद्धे एबीपी माझा मुंबई यांनी घेतलेल्या मुलाखतीची खुमारी काही वेगळीच असते. ते खूप आत उतरतात आणि नदीष्ठवर नितांत प्रेम करणारा अत्यंत क्रिएटिव्ह माणूस आणि मी माझं भाग्य समजतो की असा माणूस माझी मुलाखत घेतो आहे. काय सांगू, जेव्हा हे पुस्तक आलं माझ्या अपेक्षा किमान एवढ्या होत्या, 4-2 वाचकांची पत्र, 4-2 फोन आणि बस एवढीच अपेक्षा होती. म्हणजे 16वी आवृत्ती इकडं, तिसरी आवृत्ती कन्नडमध्ये, तिसरी आवृत्ती हिंदीमध्ये, गुजरातीत काम चालू आहे, उर्दूमध्ये काम चालू आहे, म्हणजे अविश्वसनीय आहे. ज्यांनी नदीष्ठ वाचली त्यांना त्यातला तो फकीर माहीत आहे, मी त्या पंथातलाच फकीर माणूस. पण एवढं सगळं एका मराठी लेखकाला ज्याला गट नाही, तट नाही, धत म्हणजे पंथ नाही, काहीच नाही, त्याचा गॉडफादर त्याची कलाकृती फक्त. आणि याच्यापुढे मी सांगतो, आता मी जे बोलणार आहे नदीविषयी, मला शैलजा ताई टेन्शन येतं, त्या काम करतात, मी नुसतं बोलका सुधारक आहे. की मौसम तुटलेल्या नदीविषयी मी बोलतो आहे. आता म्हणून मौसम तुटलेल्या नदीविषयी म्हणजे काय, मी एकदा जबलपूरला कार्यक्रमाला चाललो होतो, ड्रायव्हर होता सोबत आणि 5-4 जण आम्ही गाडीमध्ये होतो. सारखं कोणीतरी गाडी थांबवत होतं प्रसादची आणि गाडी थांबवून पुन्हा सुरू केली शूसाठी, पाणी पिण्यासाठी. माझे गुरुजी साखरकर सर आले त्यावरजून, म्हणजे माझ्या माहेरचा आणखीन एक माणूस आला. तर गाडीतून उतरलं, गाडी थांबली, गाडी सुरू करताना ड्रायव्हर जरा कचाटूनच गिअर टाकत होता जोरात, म्हणजे त्याचा मूड जात होता. मी त्याला म्हणलं, का रे बाबा असा कचाटून गिअर का टाकतोय, तू ब्रेक का मारतोय, काय नाही हो साहेब. सारखं गाडी थांबली की त्या गाडीचा मौसम तुटतोय म्हणून. मौसम किती सुंदर शब्द आहे ना, की गती. तसंच मी जी काही नदीष्ठमध्ये कहाणी सांगितली आहे तुम्हाला बोलणार आहे, ती मौसम तुटलेल्या नदीची कहाणी आहे. आणि ती भाषा समजून घेण्यासाठी आपल्याला त्या सभोवाराचा एक भाग बनवावा लागतो. आणखीन एक उदाहरण सांगतो. दूधवाल्याला मी एकदा विचारलं, अरे तुझी म्हैस दूध किती देते. 3 थानाचं दूध 8 लिटर देते. 3 थानाचं दूध 8 लिटर देते आणि तिचं वय काय, तर 4थ्यांदा व्हायला आली. आता या भाषेची नजाकत तुम्ही ओळखून घ्या. 3 स्तनं तो दूध काढतो, 1 वासराला सोडून देतो, 4थ्यांदा व्हायला आली, याच्यावरून तुम्ही तिच्या वयाचा अंदाज काढावा. म्हणजे ही जर भाषा आपल्याला अवगत झाली तर नदीची भाषा अवगत होते. आणि प्रचंड म्हणजे नदीष्ठचं जे काही होत आहे त्यात माझ्या गोदामाईचे आशीर्वाद आणि तुम्हा वाचकांचं प्रेम हाच त्यातला सगळ्यात मोठाचा म्हणजे मोलाचा भाग आहे. हे नदीवरचं प्रेम जुळलं कसं? अह
थोडंसं मला मागं जावं लागेल आणि एक काही भावनिक गोष्टी मी फार सिलेक्टिव्ह आणि छान व्हावं आहे. साखर कसर आहेत ना. माझ्या आईला कॅन्सर झाला होता आणि त्या काळात मी नदीवर जात होतो पोहायला वगैरे वगैरे आणि आईला मी मुंबईला ट्रीटमेंटला घेऊन जायचो सारखा वारंवार. मुंबईत गाडीत जाताना मी आईला सांगितलं ट्रेनमध्ये की आई रात्री बाथरूमला आली तर एकटी जाऊ नकोस, मला उठवशील. रात्री 2 वाजता मला जाग आली. पाहिलं तर शेजारच्या भरपूर आई नव्हती. मी कावरा बावरा झालो, पळत पळत बाथरूमकडे गेलो तर बाथरूमची दांडी धरून आई उभी होती. म्हणाली काय होतंय? ताई म्हणाली बेटा म्हणू माझ्या पोटात इतकी आग होते, कोणीतरी घागरभर थंड पाणी टाकेल तर माझ्या पोटातली आग थांबेल का रे. त्या क्षणी मला असं वाटलं की आपण आपल्या आईवर अख्ख्या नदीचं पाणी ओतलं तर आईच्या पोटातली आग थांबेल का. आणि मला वाटतं तो क्षण माझा आणि नदीचे नाळ जोडण्याचा होता. आई निघून गेली त्यानंतर आणि तिने मला नदीच्या कुशीत सोडलं. तो क्षण मला वाटतं, कारण सुरुवातीला मी जायचो तर फक्त मजा करायची, तिथं आमच्या रविवारी पार्ट्या व्हायच्या, मग काहीतरी आम्ही कोणीतरी दाल फ्राय करून आणायचं, कोणीतरी भाकऱ्या करून आणायचं आणि गप्पा मारायचो, खायचो आणि निघून यायचो. पण तिथून मला हळूहळू लक्षात आलं की अव्यक्त आपल्याला हका मारतंय, तिथलं अव्यक्त हका मारतंय. त्या अव्यक्ताच्या हका ऐकू येऊ लागल्या. पण त्या अव्यक्ताची अट एक होती की एकटा ये. मग मी ग्रुपला कट मारून 4 वाजता, 3 वाजता, 2 वाजता, 12 वाजता असं नदीवर जायला लागलो आणि ती माझ्याशी बोलायला लागली. नदीबद्दल असं म्हणतात की जेव्हा तुम्ही नदीत पाय टाकता, बाहेर काढता आणि पुन्हा तुम्ही त्या नदीमध्ये पाय टाकता, त्यावेळेला ती नदी तशी असत नाही, तीच असत नाही आणि तुम्ही पण तसेच असत नाही. अगदी बरोबर. तर ही नदीबरोबर भाषा बोलताना तुम्हाला जी नदी बोलायला लागली त्यातनं काय जाणवत गेलं आणि हा बदल जो आहे स्वतःमधला आणि नदीमधला हा कसा रिलेट होत गेला? याची बीजं मला माझ्या लहानपणात शोधावी लागतील. माझं लहानपण खेड्यात गेलं पण त्याचा कधी मला न्यूनगंड वाटला नाही. उलट मला असं वाटतं की मी ग्रामीण भागात राहिलो म्हणून एवढं सशक्तपणे लिहू शकलो, जगू शकलो. तर नदी वाचायची असते, नदी बोलत असते, निसर्ग वाचायचा असतो याचं पहिलं बालकडू मला खेड्यात मिळालं. आमच्या ग्रुपचा एक हुलबा नावाचा ग्रुप लीडर होता आणि तो मोठा हुकमी मधमाशाचं पोळं उठवायचा. आम्ही पोरं 4-5 दिवस त्या मधमाशाच्या पोळ्याचा मुआयना करायचं. मग तो सांगायचा, बाबांनो मधमाशा नुसता मध गोळा करत नाहीत, मध गोळा बी करतात आणि हरीनं मांडून बी ठेवतात. त्यातली एक माशी जरी चुकली तरी अवघ्या मधमाशाच्या पोळ्याचा अवकाश खाली येतो. निसर्गातली सरळ साधी सोपी घटना, पण या गोष्टीनं माझ्या बालवयामध्ये कॉन्शियस सबकॉन्शियस लेवलवर माझ्यावर इतके संस्कार केले की निसर्ग काही सांगत असतो. पुढे कविता लिहिताना, नदीष्ट लिहिताना की एक मधमाशी जरी चुकली तर अवघ्या मधमाशाच्या पोळ्याचा अवकाश खाली येतो. राजूजी घटना साधी आहे पण तुमची एक प्रतिमा किंवा एक शब्द चुकला तर वाचकांना ठेच लागते हे भान कॉन्शियस सबकॉन्शियस लेवलवर तिथं आलं. आणि मग ते हुलबाचं बोट सुटलं 14-15 वर्ष आणि ते जिम कार्बेटने पकडलं. कोण होता जिम कार्बेट? शिकारी होता? यस ऑफकोर्स शिकारी होता. शिकारी लेखक होता? यस ऑफकोर्स शिकारी लेखक होता. 20-20, 25-25 मैल जंगलात अनवाणी पायानं पायपीट करणारा तो खेडूत होता. पण याहीपेक्षा जंगलाची, झाडांची, पक्ष्याची, प्राण्यांची, वाघांची भाषा समजून घेणारा तो सच्चा आदिवासी होता. मी जिम कार्बेट वाचला आणि मग या जाणीवा प्रगल्भ होत गेल्या. एक छोटासा प्रसंग सांगतो की त्याचा रॉबिन नावाचा एक कुत्रा होता ज्याने त्याला अनेक शिकारीच्या प्रसंगात मदत केलेली होती. एकदा आणि एकदाच फक्त वाघ आल्यावर तो रॉबिन घाबरून पळून गेला आणि तो प्रसंग संपल्यानंतर 4-5 मिनिटांनी झुडपातून वापस आला. जिम कार्बेटचे पाय चाटायला लागला, ऊ असा आवाज काढून त्याची माफी मागायला लागला. त्याच्या पद्धतीने जिमने त्याला उचलून घेतलं, त्याने त्याच्या गालाची पापी घेतली आणि पुन्हा ऊ आवाज करायला लागला. मग जिम कार्बेट त्याला म्हणाला, हे बघ रॉबिन, आजपर्यंत अनेक जिकेरीच्या शिकारीच्या ह्याच्यात तुम्हाला मदत केलेली आहेस, आपण त्यातून बाहेर पडलेलो आहेस. आज एकदाच पहिल्यांदाच तू पळून गेलास, पण एक लक्षात ठेव, तू पळून गेलास हे तूही कोणाला सांगायचं नाही आणि मीही कोणाला सांगणार नाही. आणि जिम कार्बेट लिहून ठेवतो, रॉबिन आता मरणासन्न झालाय, माझ्या पायाशी बसलाय आणि ही गोष्ट तुम्हाला सांगायचं
नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मी रॉबिन कडून घेतलंय. प्राण्यांकडून हरकत प्रमाणपत्र घ्यायचं असतं. वा, किती म्हणजे अफाट आहे. अहो साधी गोष्ट, तुम्ही जाईजुईचं फूल कधी वेलीवरून पडताना पाहिलंय का? ते असं स्वतःशी गोल गिरक्या घेत गिरक्या घेत सावकाश खाली पडतं. ते काय सांगत असतं माहिती आहे आपल्याला? की बाबांनो हलके व्हा, अलगत खाली पडाल, पडण्याची पण इजा होणार नाही. इगोच्या ओझ्यांनी जड झालात की धक्कन खाली पडाल आणि त्या पडण्याची इजा होईल. केवढं काही सांगत असतो दुसऱ्याला. सुंदर. तुमचं हे नदीच्या वाचनाचा जो प्रवास सुरू झाला त्याच्यामध्ये नदीष्टमध्ये जे प्रामुख्याने पात्र येतात की ज्यांनी तुम्हाला शिकवलं, ज्यांनी तुम्हाला ही दृष्टी दिली, ते म्हणजे दादाराम. तर काय रिलेशन जुळलं तुमचं दादारामांशी आणि त्यांनी काय शिकवलं? प्रसादजी मुलाखत घ्यायला असले की एकाच वेळी मी फार रिलॅक्स असतो आणि एकाच वेळी फार टेन्स असतो. ते फार सुंदर प्रतिमा वापरतात बोलताना. ती विहिरीची प्रतिमा तेच सांगणार आहेत. आठवण करून देतो. दादाराव माझे गुरु शागिर्द, बरं का बालाजी, पोहण्यातले. आणि इतका म्हणजे मी नेहमी सांगतो की आपण काय गमावलंय विकास प्रगती या सगळ्या गदारोळात, आपण काय गमावलंय तर आपण ट्रॅडिशनल विस्डम गमावलंय, जे एक पारंपरिक चातुर्य होतं आमच्या समाजाकडे म्हणजे जुन्या लोकांकडे, ते आम्ही गमावलं. आणि दादाराव त्या ट्रॅडिशनल विस्डमने असे पूर्णपणे भरलेले होते. त्यांनी मला पुरात कसं पोहायचं ते शिकवलं. आणि नदीचे सगळे म्हणजे बघा, त्या माणसाची तहानं असताना आई गेली आणि त्याने तो प्रसंग मला सांगितला. मी त्यांच्या जवळ कसा गेलो, म्हणजे आपण एखाद्याच्या जवळ का जातो, की त्यांनी सांगितलं की माझ्या मी तहानं असताना माझी माय मेली, माझ्या मायला भितडाला टेकून ठेवलेलं. बालाजीला गुंडाला माहीत असेल की आमच्याकडे असं भिंतीला टेकून ठेवतात प्रेताला. आणि म्या रडत होतो मायच्या दुधासाठी. तिथे एक शानी सुरती बाई आली. ती मला ती कोणाला तरी म्हणाली की लेकराला मायच्या थनाला तुटवा की मायची बी काही आशा राहिली असेल. बघा म्हणजे किती सगळं करू नये. आणि एका शान्या सुरत्या बाईनं मला मायच्या थनाला तुटवलं. आणि काय सांगू लेकरा तुला, दुधाच्या चिळकांड्या उडायला म्हणतात. आणि हा प्रसंग माझ्या अंगावर काटा आणणार होता. आणि मग त्यांच्या जवळ गेलो त्या माणसाच्या. आणि मग त्यांनी मला नदीचे अनेक गुर अनेक गोष्टी सांगितल्या. आणि एक दिवस कोजागिरीच्या रात्री मला असं वाटलं गौरीताई की गच्चीवर बसून दूध पिण्यापेक्षा नदीत चांदणं कसं उतरतं हे आपण पाहा. रात्रीचे 11:30 वाजलेले. बालाजीला माहिती आहे काळेश्वरचा डॅम, साखरकसरांना माहिती आहे की जो अनेक मृत्यूच्या कहाण्या घेऊन वाहतो. मी 11:30 त्या डॅमवर गेलो, मोटरसायकल मारुती मंदिराच्या बाजूला लावली सर, कोणाला दिसू नये कोणी पाहू नये म्हणून. आणि त्यावेळी त्या ठिकाणी मासे पकडत नव्हते, त्यामुळे असे एवढे एवढे मासे झाले होते छातीवर म्हणजे हातभर. आणि मी पोहत पोहत निघालो, मासे असे छातीला लागत होते माझ्या. नदीच्या मधोमध गेलो आणि असा उतारा पडलो. काय सांगू तुम्हाला, अलौकिक अद्भुत असं ते दृश्य होतं. म्हणजे मला समजत नव्हतं नेमकं नदी चांदणं पिऊन पवित्र होते. ज्या नदीत आपण आपली हजारो पाप बुडवलीत ती स्वच्छ त्या शुभ्र प्रकाशानं धुवून घेते आहे का, चांदणं नदी पिऊन आपली युगानुयुगाची तहान भागवतोय, मला काहीच कळत नव्हतं. मी आवाक झालो होतो. पण मित्रांनो, आपली अवकाश फार छोटी असते, आपलं दामन फार छोटं असतं. त्या अलौकिकात आपण फार काळ रमू शकत नाही. ते अलौकिक आपल्याला भस्कन बाहेर फेकून देतं. काही क्षण मी त्या अलौकिकात होतो. प्रसादजी त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की आपणच नदीत उतरत नाही तर नदी पण आपल्यात उतरलेली असते. त्या दिवशी जाणवलं. आणि मग मी थोडासा सावध झालो की मला इम्रोजचा शेर आठवला. इम्रोजी गेले, मी इम्रोजशी बोलायचो, फार छान नातं होतं माझं त्यांचं. तर त्यांचा शेर आठवला, गंगा जिस्म धोती है सोच नहीं, गंगा जिस्म धोती है सोच नहीं, पाप सोच करती है जिस्म नहीं. आणि मी लौकिकात आलो आणि बाहेर आलो. आणि मग माझ्या मनात एकच सुरू झालं की दादारावला सांगायचं त्यांच्या स्टाईलमध्ये. दादाराव मला काय मामूली समजावला का? रात्री 11:30 म्या काळेश्वरचा डॅम पाहून पार केला उगं नाही. दादारावचं नाव सांगतो मी असं तसं माझ्या डोक्यात मस्त असं. कधी भेटतात दादाराव, कधी भेटतात? आणि आपण त्यांच्याकडून शाबासकी घेतो. 2 दिवसांनी दादाराव भेटले. आणि मग मी सांगितलं असं तसं माझ्या स्टाईल त्यांच्या आणि माझ्या स्टाईलमध्ये. मला वाटलं काही कौतुकाची थाप मारते ताई.
जवळ घेतील, आता तू झाला सच्चा माझा चेला वगैरे म्हणतील. पण यापैकी त्यांनी काही केलं नाही. ते म्हणाले, बापू रात्रीच्या नदीत उतरायचं नसतं रे, नदी झोपलेली राहते. काही वाक्य सुंदर इन द लाईन वाचायची असतात, काही वाक्य इन बिटवीन द लाईन वाचायचे असतात, तर काही वाक्य बियॉन्ड द लाईन वाचायचे असतात. ते वाक्य बियॉन्ड द लाईन होतं, म्हणजे रात्रीच्या नदीतले जीवजंतू झोपलेले असतात, त्यांची भावसमाधी मोडायचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही. या अर्थानं नदी जिवंत असते. म्हणून नदीष्ठाचं शेवटचं जे वाक्य आहे, यस शी इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ती दादारावची देण. याच्यामध्ये मगाशी त्यांनी उल्लेख केला तसं आता इथे भावार्थमधले बरेचसे सगळे कोकणातनं आलेले आहेत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग वगैरे जिल्ह्यामधले. आपल्याकडे देशावरच्या विहिरी आणि कोकणातल्या विहिरी याच्यामध्ये खूप फरक आहे. गणपतीमध्ये एकदा मी असंच मित्रांबरोबर गेलो होतो कोकणातला गणपती पाहण्याकरता, आणि मग तिथे सगळे जमतात आणि हे करतात. तिथे विहीर होती, ती अगदी छोटीशी विहीर, आणि मग त्या विहिरीत पोहायचं कसं, म्हणजे आडवं पडलं तरी हात लागेल एवढी छोटी विहीर. तर तिथे ते पोहायचे म्हणजे उड्या मारायचे आणि खोल 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 जायचे, आणि जितकं खोल जाऊ तितका तो आनंद जास्त. तर मी तो प्रयत्न केला आणि वरनं उडी मारायची, आणि कोण सगळ्यात जास्त खोल जातो, कोण किती वेळ पाण्यात राहतं, हे पाहणं हीच त्यातली गंमत होती. मी हे नदीष्ठ वाचत असताना मला ती आठवण की आपण त्याच्यामध्ये खोल खोल जातो आणि हाताशी शोधण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याच्यामधला सगळ्यात मोठा भाग आहे तो ते बामनवाडी सांगतो की जिथे माणूस पोचलेला नाही अशा जागी जाऊन तिथल्या नदीतली वाळू तू घे, आणि त्या वाळूचं जे सामर्थ्य आहे, तर अशी जागाच राहिली नाही. आता आपण सगळे नदीसाठी काम करतोय, ज्याचे माणसाचा स्पर्श नाही अशी नदीची जागा आपण ठेवलेली नाही, अशी पवित्र वाळू राहिलेली नाही, तर हे काय घडतं आहे आणि तुमचा तो अनुभव काय, तो विलक्षण अनुभव. म्हणजे वाचक तुम्हाला शब्दशः सांगतो की अंगावर काटा येतो की 19 पुस्तक आलं, आजपर्यंत एकही दिवस असा गेला नाही की कोणी फेसबुकवर लिहिलं नाही, कोणी पोस्ट टाकली नाही, कोणा वाचकाचा फोन आला नाही, म्हणजे भारतापासून अगदी बाहेरपर्यंत एकही दिवस असा गेला नाही. आणि अनेक वाचकांचं म्हणणं असं असतं की तो भिकाजीचा प्रसंग आणि अंजान जागीचा वाळू आणण्याचा प्रसंग वाचताना आम्ही काही काळ पुस्तक बाजूला ठेवून देतो, की आमचीच बुद्धमर होते की हा माणसाचं काय झालं असेल. बामनवाड म्हणजे पुन्हा आपण त्या ट्रॅडिशनल विजडमकडे येऊया. आम्हाला त्याचा फार त्रास होत होता की आपण तू गमावत चाललो, ते चातुर्य होतं, ते फार सुंदर चातुर्य होतं. हा नदीवर येतो सकाळीचा सकाळी आणि मी पहाटे जायचो, आणि तो इकडून त्याची किश्ती सोडायचा, थर्माकोलची कश्ती म्हणायचा नाही तो किश्ती म्हणायचा, आणि मी तिकडून देह सोडायचो, आणि किश्ती सोडताना तो पुकारा करायचा, छनोछनी करावा ह्याची विचार ऐसे घातकरी काळ सावधान. आणि तो असला की मलाही बरं वाटायचं, म्हणजे कशी गंमत असते बघा ताई, 10-5 मेंटॅलिटी की समजा आपण वाहून गेलो बुडून गेलो, ते किमान घरी कोणीतरी सांगेल बामनवाडा असला म्हणजे अरे वाहून गेल्यावर सांगितलं काय न सांगितलं काय फरक पडतो, पण कसं असतं माणसाचं. म्हणून बामनवाडा माझा छान यार दोस्त होता. मग तिकडे तो की आज बाम मिळाला, कतला मिळाला, हा मिळाला, अमका मिळाला, हा 40 रुपये जातो, तो 50 रुपये जातो असं सांगायचा, आणि मग तो मासे विकायला निघून जायचा आणि मी माझा दिवस विकायला निघून जायचं, असं ते चालायचं. आणि 2-3 महिने तो गायबच झाला. मी दिवसातले रात्रीतले सगळे प्रहर नदीवर जाऊन पाहिले, तो दिसलाच नाही, तो आढळलाच नाही. आणि 2-3 महिन्यांनी मी जेव्हा 4 सुमारास नदीवर गेलो, तर पलीकडच्या काठावर मला किश्ती दिसली आणि काहीतरी आहे बाबा बामनवाडा आहे असं मला वाटलं, म्हणून मी तिकडे गेलो. असं धापाटा म्हणजे फास्ट पोहत, जनरली फास्ट पोहत नाही मी, माझं पोहणं म्हणजे गावठी आहे, पण मी 4 किलोमीटर पोहू शकतो, म्हणजे तो टेक्निक नाही माझ्याकडे. तर गेलो तो बामनवाडा, असा लंबे लाट पडला होता, पाय खाली लटकत होते त्या कश्तीवर. मी त्याला हलवलं, बामनवाड काय चाललंय, छनोछनी काळ आणि मासे संपत चालले, कुठं आहात तुम्ही, काय झालं. मी एवढं म्हणताच तो उठून बसला आणि माठ झिरपावा तसा झिरपायला लागला. नवीन माठ असतो ना आपण आणलेला, काय सांगू बाबा म्हणलं. 2 महिन्यापूर्वी सांच्यापारी एक चांगल्या घरातली बाई आली आंघोळ धुवायला. आपण आंघोळ करतो प्रदीप, ती आंघोळ धुतात, म्हणजे किती सुंदर आहेत नाही शब्द.
आणि आंघोळ धुवायला आली छानच्या पारी. मी तिला सांगितलं बी छानच्या पारी येत जाऊ नको, पोराटवरं चांगले नाहीत. ती आंघोळ धुवायला बसली न बसली की पोराटवऱ्याने तिला बेशरमात ओढले की हो. ते घासणाऱ्या टाचांचे आवाज आणि ते सगळं ऐकत म्या बी जीवाच्या भीतीनं गपगार बसलो. अर्ध्या घंट्यानं अंगभर विस्कटलेली ती बाई माझ्यामुळं आली की हो आणि धाय मोकलून रडायला लागली. यानंतरच त्याचं वाक्य ऐका, म्हणजे प्रतिभावंत लेखकाला सुद्धा हे वाक्य लिहायला 10 जन्म घ्यावे लागतील. ती अंगभर विस्कटलेली बाई माझ्यामुळं धाय मोकलून रडली की हो. त्या दिवशी तिच्या डोळ्यातल्या पाण्यापरीस गंगेचं पाणी मला कमजोर वाटलं. काय वाक्य आणि तो रडायला लागला. म्हणजे आज आपण आयेदिन बलात्काराच्या बातम्या वाचतो, मन विषण्ण होतं, पण त्याचवेळी बामुनवाड सारख्या एका माणसाची बलात्काराविषयी झालेली जी काही नंतर त्याची जी काही प्रतिक्रिया होती ती मला फार मोलाची वाटते, लाख मोलाची वाटते, जपून ठेवावी असं वाटतं. म्हणजे त्याला ते इतकं, म्हणजे मला असं वाटतं की आजही असं वाटतं की आपण पुरुषांनी असा खांदाच निर्माण केला नाही की ज्या खांद्यावर डोकं ठेवून आईनी बहिणीनी बायकोनी मैत्रिणीनी आणखीन कोणी सांगावं की बाबा रे माझ्यावर बलात्कार झाला. आपण विश्वासाचा खांदा निर्माण केला नाही, त्यामुळे अनेक बलात्कार बोभाटा नकवून दबले जातात. असाच तोही बलात्कार. आणि मग माझ्या मनात त्यावेळी विचार करायला असेल बघा, म्हणजे बामणवाडा हा बोलला नदीष्टच खासियत ही आहे की त्यानंतर माझ्या डोक्यात जे काही येत गेलं ते मला फार फार म्हणजे माझ्यासाठी ते आनंददायी आहे की बामणवाडा सांगून मी रडत बसला, मी त्याला समजावलं, इकडच्या किनाऱ्यावर घेऊन आलो आणि मग मी परतायला लागलो. असे वाळूत पाय खस 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 आवाज येत होते वाळूतल्या पायांचे, ते मलाच अस्वस्थ करत होते. आणि माझ्या मनात विचार आला प्रसादजी की इथून घरी गेल्यावर त्या बाईला, बलात्कार झालेल्या त्या बाईला नवऱ्याबरोबर पुन्हा त्याच खेळात रममाण व्हावं लागलं असेल तर तिला कोणता बलात्कार अधिक असह्य वाटला असेल, नदीवरचा त्या अंजान पोरांनी केलेला का नवऱ्याने केलेला? कारण बिचारी सांगू शकत नाही. आणि हा सगळा प्रवास मग त्या अंजान जागेच्या वाळूकडे मी त्या बामणवाडच्या ठिकाणी गेलो. तुम्ही नदिष्ट वाचली असेल तर तो प्रसंग तुम्हाला माहिती आहे. एका पातळीवरती आपण आपल्याच आसपासच्या नदीवर किती प्रकारे अन्याय करतोय, अत्याचार करतोय. मी परवा मी आता हा कर्वे रोड या कर्वे रोडने जात होतो आमच्या डॉक्टरांकडे, आणि त्यावेळी माझ्या मनात विचार असा आला की आपल्या बरोबरीने ती मोठा नदी वाहते आणि ती संपूर्ण प्रदूषणाने ग्रस्त आहे, आणि आपण ज्या कर्वे रोडने चाललो आहोत तो पण त्या प्रदूषणाने ग्रस्त आहे. मी डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांनी ते रिपोर्ट पाहिले आणि सांगितलं की काय टिपिकल आपल्याकडे B12 कमी झाला आहे, अमुक हे झालं, ते सगळ्यांसाठी 7 खोकल्याचे आहे, प्रदूषणाचे जे काही सगळे आजार आहेत ते आहेत. मी त्यांना म्हटलं की त्या मोठ्या नदीमधले जे मासे आहेत त्या माशांनाही असंच घडत असेल ना, त्यांना कुठल्या डॉक्टरांकडे जा. आणि तुम्ही आणि मी काय करू शकतो हे रोखण्यासाठी? हे दोन्ही आपण पॅरेललच वाहतो आहोत आणि त्याच्यामुळेच हे सगळे परिणाम घडत आहेत. तर आज ह्या सगळ्या नदीच्या ह्या सगळेच आपण पर्यावरणी प्रेमी जमलेलो आहोत, तर ह्या नदीवरती होणाऱ्या अत्याचाराकडे आणि त्याच्यात होणाऱ्या बदलांकडे तुम्ही कसं पाहता? पुढं माझ्या बायकोचं माहेर आहे गौरीचं आणि माझ्या नदीष्टचं पण माहेर आहे. संभा जोशी तुम्हाला माहिती असतील पुस्तक पेठवाले, त्यांनी 1000 प्रति विकल्यात नाही, म्हणजे त्या मनस्वी माणसानं नदीष्टचे 1000 प्रति विकल्यात आणि ABP माझा सतत 4 वर्ष हे पुस्तक टॉपवर आहे. म्हणून नदीष्टचं माहेर पुन्हा आहे. प्रदीप सारखा मित्र भेटला, गुंड आहे, ताई भेटल्या. म्हणून काय बोलू, मी सुरुवातीला जेव्हा हा सगळा वाळूचा व्यापार पाहत होतो तेव्हा सुरुवातीला मी प्रयत्न केले, एक छोटी बातमी पेपरला दिली, तर सर त्यातला एक गुंड आला माझ्याकडे आणि म्हणला भाऊ हम तुम्हाला इज्जत करतो, तुम्हाला तो माव तैर के निकल जाओ, न तो मार के फेंक देंगे तो पता नहीं चलेगा, न घर को पता चलेगा ना नदी को पता चलेगा. काहीली झाली, आपण काही करू शकत नाही, षंढत्वाची जाणीव खूप आत खोलवर रुजली. आणि मग मी ठरवलं की आपण असं काहीतरी करायचं की आपण नदीचं देणं लागतो ते देणं कणभर तरी आपण फेडायचं. ज्या दिवशी
शैलजाताईंनी मला जीवित नदीसाठी नदीतल्या तज्ज्ञ लोकांशी बोलायला बोलवलं, तर तो माझ्यासाठी साहित्य अकादमी होता. की ज्या लोकांचं आयुष्य नदीवर गेलं त्यांच्याशी आपण काय बोलणार, असे प्रसंग आले. आणि आपण सतत निसर्गातल्या विराटाच्या संपर्कात राहिलो ना की आपण विराट होत नाही अजिबात, पण त्या विराटाची कणभर माती आपल्या अंगाला लागत असते. आणि माझ्या अंगाला लागलेली कणभर माती म्हणजे नदीष्ट. या विकास नावाच्या प्रक्रियेखाली जे काय चालतं, जे काय चालायला नको, नदीचा पूरसुद्धा मला कधी तिचा राग वाटला नाही, तिची भडास वाटली. आणि पुरातसुद्धा ती जीवन पेरत असते, नवनिर्माण करत असते. आपण थोडंसं म्हणजे किती दिवस आपण नुसतं बोलणार नदी नदी नदी. अहो आम्ही मराठवाड्याच्या निजामी राजवटीत राहिलो, म्हणजे निजामाची बेनिजामी आम्ही सहन केली. पण तो सहावा निजाम न होता ना, तो दरवर्षी नदीची ओटी भरायचा हो. तर त्याला ते कळतं, आपल्याला कधी कळणार आहे हा प्रश्न. मला म्हणजे मला वाईट वाटतं की मी त्या अँग्री यंग मॅन हिरो सारखा काय नाही, अमिताभ सारखा त्या वाळूवाल्यांशी भांडलो फिंडलो का नाही, मारामारी केली नाही, पण आपली 10 ते 5 मिनिटं आडवी येते. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला नदीवरती जी पात्र भेटली ती विलक्षण आहेत. म्हणजे त्यातली जी ओढ दिसते ती एकीकडे नदीची ओढ आहे आणि दुसरीकडे नदीवरती येणाऱ्या पात्रांबद्दलची आणि त्यांच्या कहाण्या समजून घेण्याची ओढ. या संपूर्ण पुस्तकामध्ये त्या प्रकारे त्या कहाण्या येतात आणि त्या खूप विलक्षण आहेत. त्याच्यामधली सगळ्यात विलक्षण कहाणी आहे ती सगुणाची, जी तृतीयपंथी समाजाबद्दलचे आपल्याबद्दल फारसं माहिती नसतं, एक भीती असते. आणि या भीतीला सामोरं जाऊन सगुणाबरोबर वाढलेली मैत्री आणि त्यातून समजावून घेण्याचा तुम्ही समजून घेण्याचा केलेला प्रयत्न, तर ह्याबद्दल काय सांगाल? हा माझा काळजातला प्रश्न आहे. सगुणा म्हणजे अनेक दुःख जे मला येतात, ते एक दुःख हे की आत्ताच मी सांगितलं की आपली 10 ते 5 मेंटॅलिटी आडवी येते, त्यामुळे मी सगुणाला आपला नंबर दिला नाही. पुढे सांगेन मी बोलता बोलता की नंबर दिला असता तर काय झालं असतं, काय होऊ शकलं असतं. एक दिवशी मी अपडाऊनची नोकरी करायचो बालाजी पुरणेला. कुठली तरी छुटपुट दंगल झाली होती आणि या मीडियामुळे ती दंगल लगेच देशभरात पोचते, त्यामुळे स्टेशनवर आलो. स्टेशनवर पूर्ण शुकशुकाट होता. त्याही परिस्थितीत मला आनंद झाला की आता ट्रेनमध्ये चढायची धडपड गर्दी काहीच नाही, आता आपण राजासारखं ट्रेनमध्ये एका डब्यात एकटे बसून जाणार आहोत. या खुशीत मी ट्रेनच्या डब्यात बसलो आणि 2-3 मिनिटांनी सहज माझं लक्ष गेलं दाराकडे, तर एक तृतीयपंथी वर चढत होती. मी पटकन पाहिलं, तिचे चुडी भरले हात, चमकणारे कपडे पाहिलं आणि पटकन नजर चुकवली. आणि माझ्या डोक्यात पहिला विचारला, यार आता हे बोर करणार आणि आपली जी काही शांतता आहे, जी आपल्याला कामनेस आहे, मस्त प्रवास जसा रेल्वेचा डब्बा आपलाच आहे पूर्ण असा, ती सगळी भावना आता हे करून टाकणार. म्हणून मी आपला इकडे तिकडे पाहत बसतो आणि मला डोळ्याच्या कोपऱ्यातून दिसत होते की माझ्याकडेच येते. ती चालत 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 माझ्यासमोर आली, माझ्यासमोरच्या सीटवर बसली आणि क्या रे तुम्हाला समाज हमको क्या बोलता रे. कुछ नाही कुछ नाही, काय काय काही म्हणत नाही. ती मराठीत बोलली, सांग ना रे तुमचा समाज आम्हाला काय म्हणतो. लगेच मी खिशातली 50 ची नोट काढली. म्हणजे शरीराला आता सवय झाली की कोणत्या वेळी कोणत्या ऍक्शन्स करायच्या आणि सेफ गेम खेळायचे. 50 ची नोट काढून तिला दिली. ती हसली, जान दे 50 रुपये छोड दे, तुमचा समाज आम्हाला काय म्हणतो सांग. ती खनपट्टीला बस. आता शेवटी नाईला झाला, 50 रुपये दिले होते, साईड सेफ होती. मी म्हणालो, हमारा समाज तुमको छक्का बोलता, हिजडा बोलता. करून हसली ना ती त्यानंतर आणि मला म्हणाली, मी गाडीत चढले, आपली नजरानजर झाली रे, नजर कोणी चुकवली रे, तू का मी. मी म्हणालो, मी नजर चुकवली. मग नजर चुकवणारा हिजडा का नजर देणारा हिजडा रे. म्हणजे तिचा हा प्रश्न माझ्या नव्हता, अख्ख्या समाज व्यवस्थेवर विचारला होता की नजर चुकवणारा हिजडा का नजरेत नजर देणारा हिजडा. आणि मग सगुणाची माझी मैत्री झाली. नदीवर यायला लागली. ती नदीवर येत होती, काय येत होती याचं कारण फार सुंदर आहे. आजचा आपला मोबाईलचा नेटचा वगैरे जमाना आहे, पण तिचं काय नेट कनेक्शन होतं बघा. असं नेट कनेक्शन आपण 10 जन्म घेतलं तरी आपल्या लक्षात येणार नाही, आपल्या डोक्यात येणार नाही. नदीवर तिला, तू नदीवर काय येते? तर ते म्हणाले की इथून 40-50-60 किलोमीटरवर माझं गाव आहे आणि माझी आई, ती घर सोडून निघून गेलेली कधी कितीतरी वर्षापूर्वी, माझी आई
आणि माझी बहीण याच नदीवर कपडे धुवायला येते आणि त्या तिथं कपडे धुवायला आले असतील आणि इथं मी पाण्यात उभी, म्हणजे आम्ही एकमेकांना जोडल्या गेलो की नाही. काय नेट कनेक्शन आहे बघा, काय नेट कनेक्शन आहे. आणि म्हणून ती नदीवर यायची, मग ती आणि मी गप्पा मारत बसायचो. साखरप्रसरांना माहिती आहे की नांदेड आहेच केवढं, आणि एक प्राध्यापक माणूस नदीच्या काठावर एका हिजड्याबरोबर बसतो, तशी भयंकर गोष्ट आहे, भयंकर गोष्ट आहे. आणि मी बसायचो आणि याही पुढे जाऊन सांगतो, सगुणा माझ्याकडे गिरिया म्हणून पाहायचे. गिरिया म्हणजे हिजड्याने ठेवलेल्या पुरुषाला ते गिरिया म्हणतात, पण तिने कधी मर्यादा ओलांडली नाही. तिच्या नजरेत मला दिसायचं ते, मी थंडगार पडायचो. आणि याही पुढे जाऊन सांगतो की कित्येक दिवस मी माझ्या बॅगमध्ये कंडोम घेऊन जायचो. का? तर हे 5-6 लोक आले, यांनी आपल्यावर अतिप्रसंग केला किंवा अतिप्रसंग करायला लावला तर किमान निमसे सर आपल्याला एड्स तरी होऊ नये म्हणून. इतकी रिस्क होती त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, कारण माहितीच नव्हतं त्यांच्या जीवनाबद्दल, जगण्याबद्दल. आणि मग सगुणा बरंचसं काही सांगून ज्या नदीष्टमध्ये आलेलं आहे ते सांगून निघून गेली. आणि घरी यायचो, या सगळ्या गोष्टी गौरीला बायकोला सांगायचो. ती म्हणायला लागली की हे खूप छान सांगता, याच्या नोंदी करा. तोपर्यंत मी हे सगळं जगत होतो, फक्त मला काही लिहिणं वगैरे त्या डोक्यात नव्हतं, जगत होतो. ती तिचं सुद्धा फार भूमिका महत्त्वाची. बरं का, तुम्ही विचार करा सागरकर सर, अर्ध्या रात्री मी उठतो आणि तिला म्हणतो गौरी मी नदीवर चाललोय. ती काहीच म्हणत नाही, एवढंच म्हणते की जा आपण नदीत उतरू नका. तिला हे 100% माहीत असतं की हा माणूस नदीवर जाणार, आणि याचा रिवाज एकदा नदीत उतरला की नदी पार केल्याशिवाय येत नाही. मी जबलपूरची नर्मदा सुद्धा पार केलेली आहे, जे लोक हा गेला गेला म्हणून ओरडायला लागले आणि मी नर्मदा पार करून आलो. तर तिचं सुद्धा श्रेय याच्यामध्ये. मग ती सगुणा निघून गेली. मग आता प्रश्न असा होता की एकट्या सगुणावर बिरादरीविषयी कसं काय लिहायचं, ती वाचकांची प्रतारणा होईल. मग मी काही लोकांच्या संपर्कात आलो, त्यात एक राणी होती, तिच्याशी फोनवर बोलायचो. आत्तासारखे मोबाईल तेव्हा नव्हते, तो कॉर्डलेस वगैरे फोन असायचा, त्याच्यावर तिच्याशी बोलायचो. वर्षभर आमच्या गप्पा झाल्या छान. आणि एकदा ती म्हणाली की तू आजा मेरे पास, हम 5-6 लोक रहते, मेरे गुरु भी रहते, आणि आम्ही आमच्या जीवनाविषयी मी तुला सगळं सांगते. आमच्या गुरूंना बोलून आमची भेट ठरली 15 दिवसांनी. तिला म्हणालो की मला 2 दिवसांनी कळव, मला रिझर्वेशन काढावं लागतं, इतकं सोपं नाही येणं. त्यानंतर तिचा फोन बंद झाला, तिचा फोनच लागेना वगैरे वगैरे असं. मी परेशान झालो आणि त्या 14-15 दिवशी तिचा फोन आला. देख रे म्हणाली, मी आता हॉस्पिटल में ॲडमिट हो, माझी इथली हड्डी पाकची हड्डी तुटली आहे आणि आता 1.5 लाखाचा खर्च आहे आणि आता आपलं भेटणं वगैरे वगैरे सगळं विसरून जा. आणि मित्रांनो, त्याच दिवशी माझ्या कविता संग्रहाची राजहंशी रॉयल्टी मला आली होती. सर घरी सांगू नका बरं का. मी कुठलाच विचार केला नाही की आता भेट संपली, आता भेटणार नाही, पण आपल्याकडून फुलं फुलाची पाकळी म्हणून हे पैसे तिला पाठवून द्यावेत म्हणून आत्तासारखं फोन पे नव्हतं तेव्हा, मी मनी ऑर्डर करून टाकली ही रॉयल्टी. 5-7 दिवसानंतर रात्री 11-12 फोन आला. कोण है रे तू? राणी का आशिक है क्या? नहीं, आप कौन बात कर रहे? मैं उसके गुरु बात कर रहे, तू पैसा क्यों भेजा उसको? मग मी तिला सगळी कहाणी सांगितली की आम्ही 1 वर्षापासून संपर्कात होतो आणि तिने मला तुमच्याकडे भेटायला बोलवलं होतं, येणार होतो, पण असं असं झालं म्हणून तिला फुलं फुलाची पाकळी म्हणून ही मदत मी पाठवली. तर रात्री 11 वाजता ती बाई मला म्हणाली, लोग हमारे आशीर्वाद को तरसते, मैं रात के 11 बजे तुझे आशीर्वाद दे रहे, तू जब चाहे मेरे पास आ जा, हम 5-6 लोग रहते, मैं उनके गुरु हूँ, मैं तुमको पूरी तुम्हारी कहानी बताते. आणि मग 2 महिन्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. आपण यांना वंचित म्हणतो, आपण यांना तिरस्करणी नजरेनं पाहतो, पण काय रिवाज आहेत त्यांचे, काय रिवाज जपलेत त्यांनी. गेल्यानंतर त्यांनी मला जेवायला बसवलं. त्यांनी 1 कोटीचा वाडा बांधून बांधला होता, गाणं बजावणं करून फक्त, बरं का प्रदीप, 1 कोटीचा वाडा बांधला होता. जेवायला बसलो मी डायनिंग टेबलवर. 5 मिनटं झाले, 10 मिनटं झाले, 15 मिनटं झाले, कोणी वाढायलाच येईना. मी आवाज दिला, राणी खाना परोसो ना. तर ती म्हणाली, देख रे हमारे में रिवाज है, खाने वाले के सामने नहीं आते, जाने अनजाने में हम गिनते हैं, इसने 1 रोटी खाई 2 रोटी खाई 3 रोटी खाई, 10 निवाले खाए 20 निवाले खाए, खाने वाले को नजर लग जाती, इसलिए हम खाने वाले के सामने नहीं आते. पहले तू खा ले, बाद में हम खाएंगे और हमारे बाद गुरु खाएंगे. का रिवाज है. पुनः माझा प्लॅन असा होता
की 10 वाजता मी गेलो होतो, आपण 7-8 पर्यंत तिथे थांबावं, रात्री निघून यावं, ते 6 लोक आहेत, आपण एकटे होतो. म्हणून संध्याकाळी मी आपल्या 10 ते 5 मिनिटं रेटून सांग, गुरु मग आप जाता कल आता मी. तर ती म्हणाली, अरे तेरे को कल आना, तू जाताच काय करे, रह ना यहाँ पे, रहला ना. माझ्याकडे फक्त 3-4 सेकंद होते राजूजी. मी नाही म्हणालो असतो, गेलो असतो आणि दुसऱ्या दिवशी आलो असतो, तर त्याने त्याची मनातल्या गोष्टी मला सांगितल्या असत्या. पण दरम्यान मी तो वाडा पाहून घेतला होता आणि त्या वाड्याच्या काही खिडक्यांना गज नव्हती आणि मी बऱ्यापैकी फिट आहे पोहण्यामुळे. तर मी विचार केला की असा काही प्रसंग आला की माझी गाडी गावाच्या बाहेर पोस्टात लावली होती, पोस्ट ऑफिसच्या ह्याच्यात लावून टाकली होती, मी असा चालू आहे असं दाखवलं होतं मी. आणि समजा जर प्रसंग आलाच तर आपण उडी मारून रात्री पळून जाऊ शकतो असा विचार करून मी राहतो म्हणालो. शरीरताई मी राहतो म्हणल्यावर त्या गुरुनी असा असा माझ्या गालावरून हात फिरून तिच्या कानशिरावर कडकड कडकडकड असा ती बोटं मोडली. त्या बोटांच्या कडकडीचा आवाज मला आजही नदीष्टच्या पानापानातून ऐकू येतो. एक संपूर्ण जग नदीष्ट वाचत असताना तृतीयपंथींचं जे आपण कधी पाहिलं नाही ते उलगडतं आणि नक्कीच आपल्याला त्यांच्याबरोबरचं एक नातं जुळतं की जे आपण घाबरत असतो, भीत असतो, त्या मनाने एक वेगळा दृष्टिकोन संपूर्ण तयार होतो. ही ताकद त्या सगुणामध्ये आणि त्या गोष्टींमध्ये. पण मला कौतुक करावं असं वाटतं आता ऐकत असताना, मला जाणवलं ते गौरीताईंचं. कारण ते बोलता बोलता म्हणाले की त्यांनी मला लिहायला सांगितलं. तर खरं जे म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, तसं या यशस्वी पुस्तकामागे गौरीताई आहेत. अगदी 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 100%. हे सांगा सर, तर रॉयल्टीचं सांगू नका. तर अशा मनस्वी माणसाला गौरीताईने कसं सांभाळलं किंवा तुम्ही कसं, तुमचं द्वैत काय आहे? ती पहिल्यांदा जेव्हा लग्न करून आली पुण्यात असं आणि असं नदीवर पोहणं वगैरे वगैरे असं तिला काही माहिती नव्हतं. म्हणजे मी जेव्हा पहिली भेट झाली, अगदी रितसर लग्न झालं, तुम्ही काय म्हणजे प्राध्यापक वगैरे ठीक आहे, मी कविता लिहितो म्हटल्यानंतर तिने माझ्याकडे असं पाहिलं की काहीतरी फार भयंकर प्रकार आहे बाबा. ठीक आहे म्हणलं. पण आज माहिती आहे का, नदीष्ट असेल किंवा कुठली कविता असेल काही असेल, बाहेर जाण्याच्या आधी ती तपासते, ती वाचते आणि मग बाहेर जाते, इतकी ती त्याच्यात हे झाली. मग मी नदीवर जायला लागलो, तिची गुदमर व्हायला लागली. जर मला 15-20 मिनिटं उशीर झाला तर ती माणूस पाठवायची नदीवर, अस्वस्थ व्हायची. मग मला असं वाटायला लागलं की हे आपलं अन्यायकारक आहे. जर लेकरू असं परेशान होत असेल आणि आपण नदीवर मजा करत असू, दिस इज नॉट फेअर, नदीला आवडणार नाही. मी नेहमी म्हणतो आई, नदी, कविता या मला आणि स्त्री त्या मला सारख्याच दर्जाच्या वाटतात. यापैकी एकालाही इजा झाली ना तर अख्खी काय ना दुखवल्या जाते. मला येणारे 70% फोन हे महिला वाचकांचे आहेत आणि समोरून महिलेचा आवाज ऐकला की माझं पहिलं वाक्य असतं बोला ताई. तिला विश्वास वाटतो की या माणसाला बोलायला काहीच हरकत नाही. मला अनेक वाचकांनी कबूल केलं की सर, मराठी लेखकाला बोलताना आम्हाला भीती वाटते, पण तुमच्याशी एक दोनदा बोलल्यावर असं वाटतं की या माणसाशी आपण रात्री 12 जरी बोललो तरी याच्या शब्दांचे पाय घसरणार नाहीत. हे माझ्या आईचे संस्कार, हे माझ्या आईचं देणं मला मला मिळालेलं. मग मी विचार केला की हे जे चाललंय ते बरोबर नाही, तिची अशी गुदमर होत असेल प्रसादजी तर आपलं जाणं बरोबर नाही. मग मी तिला नदीवर घेऊन जायला लागलो. म्हटलं बघ, ही गोदाम आहे आणि त्या घाटावर जिथं माझी आईचा अंत्यविधी झाला होता ती जागा, त्या दोन्ही माय माझ्याकडे बघत असतात आणि गौरी आपलं वाईट कधीच होणार नाही. आणि मग तिने ते सगळं पाहिल्यानंतर तिला असं वाटायला लागलं की हो, आता ती मस्त मजाक करते. आता मी कार्यक्रमाला निघालो आहे ना, तर मला बॅग भरताना म्हणते स्विमिंग कॉस्ट्यूम आणि हँड रिस्ट बँड घेऊन जा बरं का, तुम्ही बोलल्यावर तुम्हाला पोहून दाखव म्हणतील तर पोहून दाखव, असं मजाक म्हणते. आता म्हणजे ती इतकी युस्ट झाली या सगळ्याला. पण तुम्हाला सांगतो आजही, समजा उद्या मनोज बोरगावकर नदीत बुडून गेले हे ऐकायला मिळालं तर वाईट वाटून घेऊ नका. त्याचा अन्वयार्थ एवढाच की मी वाईट होतो म्हणून गोदाम आहे मला बुडवलं. हे मी बोलतोय तुम्हाला जेव्हा मी 60-60 फूट खोल पाण्यात असतो, रात्री बेरात्री असतो, तेव्हा मला हे आठवलं तर काय होईल.
पण माझं जगण्याचं जे इवलंच तत्वज्ञान आहे त्याच्यावर माझा इतका विश्वास आहे की गोदाम आहे आपल्याला नाही बुडवायचं. नाही, हे अगदी खरं आहे. आणि ह्याचा एक अनुभव शेअर करायचा झाला तर आपल्या सगुणा बाग म्हणून एक नेरूळ जवळ ज्यांनी पहिल्यांदा कृषी पर्यटन सुरू केलं तर तिथे आम्ही गेलो होतो. आपलं काय होतं, पुण्यामध्ये शहरात राहत असताना नदीमध्ये पोहण्याचा विचार पण होऊ शकत नाही. या नदीत तर नाहीच नाही, पण प्रसंगही येत नाही. स्विमिंग टँकमध्ये आपण पोहणारी माणसं. तर तिथे उल्हास नदी आहे आणि त्या नदीमध्ये पोहण्याची आणि त्याची सोय त्यांनी केलेली आहे की तोच आनंद त्यांनी कृषी पर्यटनाचा म्हणून केलेला. तर त्या उल्हास नदीमध्ये आम्ही सगळे शिरल्यानंतर तिथे पोहण्यापेक्षाही तरंगणं, फ्लोटिंग करणं म्हणून मी फ्लोट करायला लागलो. आणि नदीमध्ये फ्लोट करत असताना जो एक अनुभव होता की वरती संपूर्ण आकाश, खाली पाणी आणि तुम्ही मध्ये आहात आणि तुम्ही काहीही हालचाल करत नाही आहात आणि फक्त तरंगत आहात आणि त्या नदीच्या प्रवाहाबरोबर तुम्ही वाहत चाललात पुढे 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 पुढे, तर त्याचं जे एक संपूर्ण निसर्गाशी जुळणं आहे, तुम्ही स्वतःला विसरून जाता आणि पूर्ण त्या निसर्गाचाच एक भाग बनता. मी एक प्रसंग असं झाला की तो हरणटोळ एक त्या पाण्याबरोबर वाहत 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 म्हणजे इथनं असा गेला, पण तो काही त्याच्या निसर्ग असा हे आहे की तुम्ही जे म्हणता तो अनुभव असा मी घेतला की तुम्हाला पाणी बुडवत नाही. तुम्ही जर विश्वास टाकला, क्या बात, त्या पाण्यावर विश्वास टाकला, क्या बात. आणि म्हणूनच फ्लोट करतो आपण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर तो एक सुंदर अनुभव या निमित्ताने मला आठवला. आणि हे जे नदीने तुम्हाला खऱ्या अर्थाने जीवन दिलं, हे सगळ्या वेगवेगळ्या कहाण्या दिल्या, त्याच्यामधल्या जाणीवा दिल्या, विशेषतः ही बामणवाडची कहाणी असेल की तुम्ही शोध घ्यायला शिकवला, सगुणाची कहाणी असेल, दादावट तर भिकाजी बोललोच, पण सगळ्यात विलक्षण कहाणी आहे ती भिकाजीची. तर हा भिकाजीचा आणि तुम्ही त्यात शोध घेतला, तुम्ही त्याच्या पाठीमागे लागलाय, त्याची गोष्ट समजून घेण्याकरता म्हणून धडपड केली आहे. तर का होती ती धडपड? भिकाजी मला 2 महिने तो माझ्याशी बोलायचाच नाही, म्हणजे तो त्याची खलती म्हणतात आमच्याकडे वालाजी, खलती म्हणजे त्याचा संसार, तो घेऊन यायचा आणि मी यायचो. मी त्याला अनेक प्रकारे बोलायचा प्रयत्न करायचो, तो हू म्हणायचा, हा म्हणायचा, याच्या परीकडे बोलायचा नाही. पण माझं अंतर्मन मला सांगायचं की याच्यामध्ये काहीतरी फार मोठी कहाणी दडलेली आहे. मग तो बाटली घेऊन बाजूला गेला की मी त्याची खलती उचकून पाहायचो, काय काय सापडतं, काय काय सापडतं. एक दिवशी फोटो दिसला, एक तहान्या मुलीचा फोटो होता. आणि मग मला वाटलं की काहीतरी अजब प्रकरण आहे. मग मी ट्रिक वापरली, दादारावचा शागिर्द मी पण. एक दिवशी पोहून आलो, तो आला होता आणि त्याचं टॉवेल वगैरे काढणं चालू होतं. म्हणलं झाली का आंघोळ? हो झाली आहे. काय कपडे ठेवायला? म्हणलं चला भूक लागली, तुमचा डब्बा काढा की. तो आवाक झाला, माझा मागून जो डब्बा खाता की तुम्ही, म्हणजे उत्स्फूर्तपणे एकदम पहिल्यांदा एवढं पूर्ण वाक्य बोलला. म्हणलं हा मला भूक लागली. मग त्यानंतर त्यांनी डब्बा काढला, इकडं भाकरीचा तुकडा पडला होता, इकडं भात वरण पडला होता, तो वाढलेलं अन्न कसं असतं आपल्याला माहिती आहे पिकाऱ्याला. आणि मी मस्त जेवलो, असं 1-2 महिने मी त्याच्या डब्यात जेवत होतो. मग त्याला माझा विश्वास वाटायला लागला की नाही यार. आणि मला त्याचा विश्वास केव्हा वाटला माहिती का, दुसऱ्या तिसऱ्या भेटीत मी त्याला 50 नोट काढून दिली. नदीवर जनरली मी पैसे नेत नाही, कारण तिथे काही सुरक्षित राहायची शक्यता नसते आपल्या डंकींना सर घाटावर, त्या काळात खूपच विचित्र होतं सगळं. ते 50 नोट टाकली. 4 दिवसानंतर तो मला म्हणाला की आज तुमची नोट काढून पाहिली, एवढं देत असतात काय, 10 रुपये पुरे होते. आपल्या पोरांना कोणी गिफ्ट दिली तर तो माणूस जाऊ देत नाही, फाडून पाहतात. आणि या 4 दिवसांनी नोट पाहतो, म्हणजे काहीतरी वेगळं आहे. आणि मग मी त्याच्या अंतरंगात आहो. किडनी द्यायला निघाला माणूस सहज. एका मंदिरात कोणीतरी त्याला बोललं किडनी देता का, तर मला म्हणाला साहेब किडनी दिली तर आपण जगतो का? म्हणलं दादा पागल आहेत का तुम्ही, तुमची अवस्था काय, तुम्हाला पाहणार कोण? तो आज 1-1.5 लाख रुपये देईल तुम्हाला, पण तुमच्या पुढच्या आयुष्याचं काय? म्हणजे आपण एखादी पेन एखाद्याला देतो इतक्या सहजपणे हा किडनी द्यायला निघाला माणूस. मग त्याच्या आयुष्याची ती कथा नदीष्टमध्ये आहे. मी तुम्हाला विनंती करतो, माझं नेहमी असं म्हणणं आहे की मनोज बोरगावकर दुय्यम आहेत,
नदी वाहत राहिली पाहिजे. मी आज आहे उद्या नाही, पण नदी जर वाहत राहील तर पुढच्या पिढ्या वाहत राहतील. म्हणून नदीष्ट तुम्ही वाचा, इतरांना गिफ्ट द्या. म्हणजे किमान उद्या नदीमध्ये कचरा टाकताना, काहीही टाकताना, निर्माल्य टाकताना, आणखीन काही टाकताना ही लोक 10-10 विचार करतील. आणि एवढं झालं तरी नदीची फार मोठी सेवा आपल्या हातून झाली. म्हणून ही पुस्तकं भेट द्या, लोकांना वाचू द्या. माझ्यासाठी अजिबात नाही, त्या नदीसाठी, त्या मायेसाठी. म्हणजे माझं एक वाक्य माझं आवडतं की स्त्रीच्या पदराला हात घालणं म्हणजे पुरुषार्थ नाही. तिच्या पदराआडचं दुःख ज्याला पाहता येतं त्याला खरा पुरुषार्थ कळतो. ज्याला नदीच्या पदराआडचं दुःख पाहता येतं त्याला जगणं कळतं. आणि हे जगणं कळून घ्या. त्या भिकाजी असेल सकीनाबी, सकीनाबी मला माटी मिले म्हणायची. आपल्याकडे माटी मिले म्हणजे फार वाईट सवय की माटी मिले तर मुर्दा बसू दे असं म्हटल्यासारखं ते. पण ती जेव्हा मला माटी मिले म्हणायची ना, तेव्हा मला इतकं भरून यायचं की कोणी आपल्याला शिवी नाही, कोणी आपल्यासाठी ओई म्हणतंय असं वाटायचं. आणि ती मला म्हणायची, सकाळी ती अंघोळ धुवायला यायची अत्यंत कुरूप, पण तिला असं वाटायचं की पोरटोरं मला बघतात म्हणून इकडे झुडपाड बसून मी अंघोळ करतो असं ती म्हणायची. आणि मी सकाळी तिला नदीवर भेटायचो आणि कधीतरी रात्री बेरात्री स्टेशनवर भेटायचो. तिचं फार फेवराईट वाक्य होतं, माटी मिले दिन खुलने को नदी पे मिलता, रात बंद होने को ठेसन पे मिलता. क्या कोई कामा नाही करते रे को. मी नदीष्टमध्ये सकीना लिहिले, सकीनाबी. पण त्या सकीनाबीच्या या वाक्याचा आणि तिच्या जगण्याचा अनुवाद मला करता आला नाही. आपण धर्मनिरपेक्षता, जातनिरपेक्षता बोलतो, सकीनाबीची मानलेली आई कोण होती? पार्वती. बघा कॉम्बिनेशन. आणि ज्या दिवशी ती रेल्वेखाली पाय तुटून गेली हे कळालं आणि तिला महिन्याभरानं त्या पार्वतीला मी भेटलो, तिच्या मानलेल्या आईला, तर माझ्या गळ्यात पडून ती धाय मोकळून रडली हो, ना रक्ताची ना नात्याची. कुठेतरी वाचलेलं वाक्य आहे प्रदीप, रक्ताचा ना नात्याचा झाईक माझा बाप. तसं ती रक्ताची ना नात्याची पार्वती माझ्या या संविधानाची खरी खरी लेख वाटते मला. हे सगळीच पात्र विलक्षण आहेत नदीष्ट, त्याच्यामुळेच ते सुंदर एकतर प्रवाही झालेलंच आहे. पण यातली भाषा जी आहे ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे आता जसं माटी मिले आहे, किंवा ती उर्दू भाषा येते, हिंदी भाषा येते, हाच मराठवाडी काही शब्द येतात, तर हा भाषा प्रयोग करताना किंवा लिहिताना काय विचार केला तुम्ही की जशी सहज यावी अशा पद्धतीने, का त्या भाषेचं वैशिष्ट्य काय असेल? खूप छान प्रश्न विचारला प्रसादजी. की मी ह्या सगळ्या प्रोसिजरला 20 वर्ष घेतली. म्हणजे स्टान्स म्हणतो आपण, चांगला बॅट्समन हा स्टान्सवर कळतो, तसंच तो उभा कसा राहतो याच्यावर कळतो. तर मी सुरुवात लिहायला, म्हणजे सुरुवात कशी करायला 2 वर्ष घेतली. आणि कादंबरीचा फॉर्म बदलला गेला माझ्याकडून. कादंबरीला सुरुवात असतो, मध्य असतं, शेवट असते. माझ्या या कादंबरीला सुरुवात नाही, मध्य नाही, शेवट नाही. म्हणजे अल्टिमेटली फॉर्म बदलला गेला. आणि मी काही इंग्रजी युरोपियन कादंबऱ्या वाचल्या होत्या. फॉर एक्झाम्पल ऐन रँड. आता पुन्हा क्षमा करा, मी सिगरेटचं उदात्तीकरण करत नाही आहे, अजिबात नाही. पण त्या ऐन रँडच्या मला वाटतं फाउंटन हेडमध्ये एक पात्र सिगरेट पित असतं सारखी. तर ते त्याचं कन्व्हर्सेशन चालतं की तू सिगरेट का पितोस. कृपया माफ करा, मी सिगरेटचं उदात्तीकरण करत नाही आहे. तर आपण काय म्हणू एखाद्या सिगरेट पिणाऱ्या माणसाला आपण विचारलं की तू सिगरेट का पितो, तो म्हणेल धूर सोडल्यासारखं वाटतं, बेफिकिरी वाटते, वगैरे वगैरे. याच्या पलीकडे आपले मेन्शन जात नाही. ऐन रँडचं ते पात्र काय म्हणतं, म्हणजे ऐन रँड काय म्हणते की सिगरेटच्या टोकाला अग्नी असतो. आणि अग्नी हे सामर्थ्याचं, शक्तीचं प्रतीक आहे. आणि ते सामर्थ्य, ती शक्ती माझ्या 2 बोटामध्ये टेम झालेली आहे, शरण आलेली आहे. आणि म्हणून मला सिगरेट प्यायला आवडतं. काय आपल्यातून, म्हणजे आपलं इमॅजिनेशन किती स्ट्रेच केलं तरी आपण असा विचार नाही करू शकणार. आणि मग माझ्या मनात हे कुठेतरी विचार होते. आणि आमच्या निजामी राजवटीमध्ये उर्दू ही आमची दुसरी आई आहे. म्हणजे एखाद्या दूध, मी बिलोली अर्जापूरला राहायचो सर, दूधवाली बाई सकाळी दूध घेऊन यायची. आणि आपण काही लिहिण्यात, वाचण्यात किंवा लक्ष नसलं, तिने आवाज दिला, आपण उठलो नाही की लय शानपणा करायला लागलास काय, लय मशरूफ आहेस काय, लय मशरूफ असल्याने दाखवू लागलास. मशरूफ हा शब्द गालिबच्या शेरो शायरीमध्ये आपल्याला कुठतरी ऐकायला मिळतो. आणि ही दूधवाली बाई मशरूफ म्हणते. म्हणून ते शब्द सहज मला आत्मसात होत गेले. आणि मला अनेक मोठमोठ्या समीक्षकांनी सांगितलं की तुमच्या कादंबरीमध्ये भाषा
हे सुद्धा एक स्वतंत्र पात्र आहे, कॅरेक्टर आहे. आणि आणखीन पुढे जाऊन विचार की धर्म, जात, वंश, भाषा यापायी आपण माणसामाणसात भेद केले, पण भाषा जर सहज एकमेकात मिसळत असतील तर आपल्या बापाचं काय चाललं, मिसळू देणार त्यांना. आणि त्या भाषा आपल्या मराठीत मिसळून आपल्या मराठीचा दायरा जर आतून मोठा होत असेल तर आपलं काय चाललं. हे उलट ही भाषा समृद्ध करते, म्हणूनच ते कुठलीही भाषा जेव्हा तुम्ही इतर भाषांमधून शब्द घेता तेव्हा समृद्ध होते. तर निश्चित ह्या कादंबरीने पण मराठी भाषेला पण समृद्ध केलेलं आहे. थँक्यू सर. निसर्ग पण आलेला आहे, ती भाषा पण आलेली आहे आणि नैसर्गिक प्रवाह पण त्या कादंबरीमधून वाहतो आहे. तर मला आता याच्यातल्या पुढच्या भागाकडे वळायचं आहे की नदीष्ठला त्यानंतर पुरस्कार मिळाले, प्रसिद्धी मिळाली, अनेक कार्यक्रम झाले, यातला आनंद देणारा काय दिल्लीमध्ये सत्कार असेल किंवा काही लेखकांशी भेटी झाल्या असतील, असे कोणते प्रसंग होते की जिथे तुम्हाला ते नाळ जुळल्यासारखं वाटलं आणि काय वेगळे पण वाटलं? दिल्लीतला तर जो पुरस्कार, राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कार 5 लाखाचा आपल्या नदीष्ठला मिळाला, देशातल्या 65 कादंबऱ्यामध्ये सगळ्या भाषेतल्या आपल्या कादंबरीला तो पुरस्कार आहे, तो तर सन्मान अविश्वसनीयच होता माझ्यासाठी. म्हणजे आता सचिन खेडेकरांनी ती वाचली त्याचं श्रेय पूर्णपणे योगेशजी दशरथ आणि प्रसादजींवर का, नाहीतर मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नसतो. हे त्यांनी सांगितलं, माझ्या कणपट्टीवर बसले आणि त्यांनी मला ते करायलाच लावलं, त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांना आणि योगेशजींना आहे. तर सगळ्यात आनंदाचा प्रसंग म्हणजे मोठमोठ्या कलावंतांचे फोन येतात रे प्रदीप, आणि मी असं भारावून गेलेला असतो आणि ते म्हणतात आम्ही तुझे डायहार्ड फॅन आहोत म्हणतात. असं काहीतरी वेगळंच, एक फकीर माणूस आपण नांदेडचा आणि ते इतकी मोठे कलावंत आपल्याला आम्ही तुझे डायहार्ड फॅन आहे म्हणतो. पण सगळ्यात महत्त्वाचा मला आनंद देणारा क्षण सांगतो, प्रसंग सांगतो, औरंगाबादला माझा सत्कार झाला हा दिल्लीचा पुरस्कार मिळाल्यामुळे आणि माझं व्याख्यान झालं आणि दोन अशी तुमच्यासारखी मुलं स्टेजकडे यायला लागली आणि आम्हाला 2 मिनटं बोलायचे म्हणाली. संयोजकांनी परवानगी दिली की दोघं स्टेजवर आली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही दोघंही तृतीयपंथी आहोत, पण हे आमच्या घरी माहीत नाही, आईला माहीत नाही, कोणालाही माहीत नाही, पण नदीष्टकार मनोज बोरगावकर हे आमची आई आहेत आणि त्या आईसमोर आज आम्ही आमचं तृतीयपंथी असणं जाहीर करतो आहोत. एका लेखकाला याच्यापेक्षा मोठा सन्मान तो काय असेल? म्हणजे त्याचं पत्र आहे माझ्याकडे, त्यांनी नंतर मला जे पत्र लिहिलं, काय डोळे पाणावून जातात त्या पत्राने की काय त्यांची भावना आहे आणि आपण त्यांना काय दिलंय की आता आम्हाला लाज वाटणार नाही म्हणले सर आम्ही तृतीयपंथी असण्याची तुमचं नदीष्ट वाचल्यामुळे. आणि नदीष्टकार मनोज बोरगावकर माझी आई सार्थक झालं असण्याचं, जगण्याचं असं वाटतं. त्या कादंबरीबद्दलचं सगळ्यात मला वाटतं ते की कादंबरी पकड घेणारी आहे, शेवटपर्यंत सोडणारी नाही. याचं वैशिष्ट्यपूर्ण कारण म्हणजे मला असं वाटतं ते वाचत असताना, ते म्हणजे पहिला प्रसंग की जिथे नदी पार केल्यानंतर निसर्गामध्ये निसर्गातली प्राणी कसे वागतात, ती जी माकडं आहे ती एकाच वेळेला त्या हरणांना हरणांसाठी म्हणून चिंचा पाडतात आणि नंतर तेच काही कालांतरानंतर तीच वांद्र ही त्या हरणाचं पाडस पण खातात. ते दोन्ही प्रसंग हे इतके पकड घेऊन ठेवणारे आहेत की त्यानंतर तुम्ही जेव्हा घुसत जाता तेव्हा मला जाणवलेली गोष्ट अशी की माकडांचा माणूस झाला आणि ज्याप्रमाणे ती माकडं वागतात, कधी चांगलं वागतात, कधी वाईट वागतात, क्रूर होतात, तशी यातली पात्रंसुद्धा त्याच प्रकारे संपूर्ण माणूस आहेत. क्या बात, क्या बात. तर हे जे माणूस असणं आहे, हे जे जाणवणं आहे, तर ते कादंबरीचं वैशिष्ट्य मला फार जाणवतं की ते तुम्ही सहजपणे त्यातनं बोलतं. तर तुम्हाला काय वाटतं? मला इथं कलावंत बसलेत, प्रदीप आहे, गुंड आहे, तुम्ही आहात. मला एकच वाटतं, कलावंताचं इमान शाबूत असलं पाहिजे कुठल्याही क्षेत्रात. तुम्ही असं साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की इमान शाबूत असतं म्हणजे आजकाल फार कमी. मला पोस्टमनची कथा आठवते, तुम्हाला शेअर करावीशी वाटते की इमान नावाची गोष्ट मिसिंग पर्सन स्कॉट झालेली आहे, ते सापडत नाही, शरीर जात आहे. ती फार सुंदर गोष्ट आहे की एका माणसाला आपल्या मुलाच्या फीसचे पैसे भरायचे असतात, काहीतरी 500 रुपये, आणि त्याच्याकडे पैसे नसतात.
तो सगळ्यांना मागून पाहतो, कोणी देत नाही काही देत नाही. शेवटी तो विचार करतो की आपण देवालाच पत्र लिहूया. आणि तो देवाला पत्र लिहितो, अमका अमका देव, असं असं माझ्या मुलाच्या फीसचे पैसे भरायला माझ्याकडे 500 रुपये नाहीत आणि कृपया तू फार दयाळू आहेस वगैरे वगैरे पाठवून दे. पत्र लिहितो, पाकिटात टाकतो, पण आता पत्ता काय यायचा? देवाचा पत्ता कोणाला सापडला? तुकाराम ज्ञानेश्वरांना सापडला होता. मग लिहितो अमका अमका देव, स्वर्ग लोक, असं काहीतरी लिहून अडाणी माणूस तो विचार आणि ते पत्र पोस्टाच्या पेटीत टाकून देतो. ते पत्र फिरून फिरून पोस्टमास्तरकडे जातं. पोस्टमास्तर ते पत्र वाचतो, चांगला असतो बिचारा. तो आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना म्हणतो की असं करूया, आपण पैसे गोळा करून या माणसाला पाठवून देऊया, म्हणजे त्याच्या मुलाची फीसही भरला जाईल आणि त्याचा देवावरचा विश्वासही अबाधित राहील. सगळे पैसे गोळा करतात, 450 रुपये होतात आणि 450 रुपयाची मनी ऑर्डर त्या माणसाला सगळे लोक करून टाकतात आणि सगळे खुश की आपण एक नेक काम केलं, चांगलं काम केलं. 15 दिवसांनी पुन्हा देवाच्या नावावर पत्र येतं, देवा तुझा आभारी आहे, तू खूप चांगला आहेस, तू दीनदयाळू आहेस, दयावान आहेस, पण पोस्टातली माणसं फार बदमाश आहेत, त्यांनी तू पाठवलेल्या 500 रुपयामधले 50 रुपये खाऊन टाकले. म्हणजे इमानदार वागणं सुद्धा आजकाल. आणि या इमान शब्द असण्याकडे मी येतो की 7-8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की मला एका मित्राचा फोन आला की बाबा रे, माझ्या पुतण्याला मुलगा झाला आणि गाणे बजवणारे लोक आले होते आणि त्यांची गुरु उद्या येणार आहे, तर तुला भेटायला आवडतं, येतोस का पैसे विदागी घ्यायला? मी गेलो आणि ती तिथं बसलेली होती. आमच्या गप्पा झाल्या, मग आम्ही बाहेर निघाल्यावर तिने पाहिले की माझ्याकडे मोटरसायकल आहे आणि तिची मोटरसायकल वसमतला सर कुठेतरी पंक्चर झाली म्हणून ती सोडून आली होती. मला म्हणाली, अरे मला सोडतोस का तिथपर्यंत वसमतपर्यंत? प्रसंग किती बाका आहे वगैरे साखरकर सरांना माहिती आहे की नांदेड कसं आहे, आमचं काय आहे आणि पैशाला पासरी लोक ओळखणारे लोक आहेत. मी विचार केला, हिला मोटरसायकलवर बसून गेलो तुझ्या गावभर चर्चा होणार पहिली गोष्ट, आणि नाही गेलो तर सगुणाशी प्रतारणा केल्यासारखं होणार. म्हणजे सगुणाविषयी मी इतकं लिहितो, इतकं बोलतो आणि असं वागतो, मी कशाचीच पर्वा केली नाही. तिला गाडी मोटरसायकलवर बसवलं आणि वसमत करून सोडून आलो. याला म्हणतात लेखकाचं इमान शाबूत असणं. आणि हे मला त्या नदीतल्या सभोवारानं शिकवलं. म्हणजे त्या मोराचा प्रसंग मला आवर्जून सांगावा असा वाटतो की काय तो प्रसंग आहे. म्हणजे आजही म्हणजे दोन गोष्टी मला पकडता आल्या नाही, तो प्रसंग आणि नदीवरचा पाऊस. त्यात आहे तो, तुम्ही ते प्रकरण वाचा, माझं आवडतं प्रकरण आहे. म्हणजे इकडून बेभान पाऊस पडतो आहे आणि मध्येच वीज चमकती आवाज न करता आणि मी एकटा आहे त्या नदीवर, अंधारून आलेला आहे आणि आनंदाने बेहोश होऊन मी ओरडतोय आणि मला क्षणभरात जाणवतोय की आपण ओरडून हे सगळं विद्रूप करून टाकतोय चित्र, त्या चित्रावर चरे ओढतो आहे आणि तो आपल्याला अलगद त्या चित्रातून बाहेर काढतोय, आपण ओरडला नाही पाहिजे. आणि एकदा असाच अर्धवट पाऊस पडून गेलेला होता आणि पहाटे मी नदीवर गेलो तर मला पावलांचे ठसे उमटलेले दिसले, मोर पावलांचे ठसे. मग मी पाठलाग करायला लागलो त्या ठशांचा. मग रांगत रांगत रेकत रेकत पाठलाग करताना माझी चाहूल लागली की मोर वेगाने जायचे आणि पुन्हा सावकाश जायचे. चालता चालता मी काडी घेतली. मी जी काडी घेतली ना, तो जिम कार्बेट हुलबा हे संस्कार होते आणि काडी घेऊन त्यांच्या पावलातलं अंतर मोजायला लागलो. असं रांगत रेकत मी 1 किलोमीटर केलं आणि माझ्या लक्षात आलं की माझी चाहूल लागली की ते वेगाने जात होते, पुन्हा सावकाश जात होते, की माझ्या लक्षात आलं की ते वेगाने चालवत का सावकाश चालवत, त्यांच्या पावलातलं अंतर बदलत नाही. आणि म्हणून मोराची चाल ऐटदार असते. आणि ओळी आल्या त्या नदीष्टमध्ये, ऊन पाऊस थंडी वारा काही असो, नेमानं पाय टाकले मोरासारखे की जगण्याला कशी आहे तिथे पोरा. बर, हे संपूर्ण अगोदर तुमचे काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. नदीष्टमध्ये एक प्रसंग आहे मांजर म्हणून, ते म्हणजे त्याच्यानंतर अर्धा तास मी वाचू शकले नव्हते. तुम्हाला लिहिताना लिहू कसं शकत? म्हणजे निथळत्या पाण्यामध्ये, निथळत्या पाण्यात भिकाजीनं मला ती कथा सांगितली आणि कित्येक दिवस मी अस्वस्थ होतो. मला गौरी विचारायची, पण काय चाललं काय तुमचं, जेवणात लक्ष नाही, मी काय बोलते त्यात लक्ष नाही, मला भाजीचे भाव माहीत नाहीत सर, दुधाचे भाव माहीत नाहीत, सगळं ती माऊली सांभाळते. आणि कित्येक दिवस मला काहीच सुचत नव्हतं. म्हणजे काय ती सहज घटना आहे, पण आणि तुमच्यासारखा मला 1000 तरी वाचकांचे फोन आलेत
की इथं आम्ही पुस्तक बाजूला ठेवून दिलं बरं का शरीरात आहे, त्याच्या पुढे प्रदीप आम्ही नाही वाचू शकलो. खूप सरे खूप आतपर्यंत उमटलेत माझ्या, म्हणजे आत जे उमटलंय ना ते खूप जास्त आहे. आणि मी किती पकडली आहे ताई, कणभर वाळू पकडली आहे, काफाट आहे, 1 ते 1.5 किलोमीटरच्या पट्ट्यात. आणि तुम्ही तर सांगितलं ना प्रसंग, माझ्याकडे मांजर आहे, रात्री येऊन पायापाशी झोपतो. आणि दरवेळेस मला ते तो हा प्रसंग आठवतो की चुकून आपण लाद मारली तर काय होईल, मी पाय आखडून झोपतो पण त्या मांजराला पाय लागते, कारण हा एवढा मोठा परिणाम त्याच्यामध्ये. फार सुंदर प्रश्न विचारलात. नदीष्टमध्ये मी जाणीवपूर्वक जे टाळले, आता तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या, मी कोजागिरीचं पोहणं, रात्री बेरात्री पोहणं, पुरात पोहणं, हे मी नदीष्टमध्ये काही लिहिलं नाही, कारण मला नायकत्व घ्यायचं नव्हतं, मला ननायकत्व घ्यायचं होतं, की कुठेही नायक नको होतो मला. पण या गोष्टीत मला सांगावं लागतं थोडीशी, मग मच काय मी मला ते कसं तरी होतं पण सांगावं लागतं. एका फकीर माणसाला इतकं मिळालंय की महाराष्ट्रातल्या आणि हिंदीत आल्यामुळे देशातल्या प्रत्येक गावात माझं एक घर आहे, की जिथं मी अर्ध्या रात्री वाजवू शकतो आणि ते दार माझ्यासाठी मनोज बोरगावकर नदीष्टकार का उघडल्या जाऊ शकतं मराठी आणि हिंदीमुळे प्रत्येक गावात देशातल्या. त्यामुळे एक विचित्र वाटतो की लोक सही, आता आपल्या बँक ऑफ बडोदाचा पुरस्कार दिलेला वितरण होता ना, तर ते 5 कोटी ज्यांचं काही पॅकेज आहे, ते सर त्यांचे मोठे, ते लाईनमध्ये उभं राहून सही घेत होते माझे. नाशिकला 150 लोक लाईनमध्ये उभे होते. मी संयोजकांना म्हणालो की मला लाज वाटते, संकोच वाटते, तुम्ही आधी सही का घेऊन टाकत नाही. ते म्हणाले आम्हाला काय माहीत बालाजी की कोण कोण किती पुस्तकं घेणार आहेत. म्हणून म्हणतो ना, भावाचे मी आभार मानतो, तुम्ही जाणीवपूर्वकपणे नदीष्ट लोकांना द्या. संभा जोशी त्यांना आठवणीने सांगा की ते माहेर आहेत नदीष्टचे, 1000 प्रती त्यांनी विकल्यात, मनस्वी माणूस आहे तो. पण उपाधी तुम्हाला कशी वाटते, कोणती नदीष्ट का? अहो मी ऐकायचो हो हो नाही, तुमचं म्हणणं आहे पण मला अजूनही संकुचल्यासारखं होतं की नाही हो नदीष्टकार वगैरे, एक कलाकृती झाली, घडून गेली, गोदामाईची कृपा. शरीरताईंना माहिती आहे की तिची कृपा काय असते, आपलं दामन छोटं पडतं, म्हणजे माझं दामन छोटं पडतं इतकं मिळतंय मला, की आता मला असं वाटतं की बस झालं यार, की काही काही पुरस्कार तर दुसऱ्यांना मिळाल्याचा मला आनंद वाटतो, बरं झालं लोकांना पण मिळाले पाहिजेत असं वाटतं मला. किती आपल्यालाच मिळालेत बदल, फक्त चिंचित झालाय की माकड पुराण घडल्यानंतर आपण स्वतःला फार सेन्सिटिव्ह समजतो ना ताई, खूप आपण संवेदन. मनोज बोरगावकर म्हणजे काय संवेदनशील माणूस आहे, अजिबात नाही. ज्या दिवशी माकड पुराण घडलं, जो चिंच आम्हा 25-30 लोकांच्या वर्षभराच्या चिंचेची बेगमे करायचा, एवढी चिंच आम्हाला द्यायचा, तो चिंच त्यानंतर 15-20 वर्ष भरलाच नाही, म्हणजे माकड पुराणाची किती खोलवर जखम त्यांनी घेतली. आणि काय बदललंय म्हणून सांगू, बदल काय झालाय की तुम्ही मला म्हणालात की चला ती नदीष्टची जागा दाखवा, तर मी तुम्हाला फक्त ते चिंचेचं झाड दाखवू शकतो, त्या 72 पायऱ्या दाखवू शकतो. पण जिथं मी बोरी बाभळी बाजूला करत माझ्या अंगावर हे काय म्हणतात त्याला खर्चटायचं, मला बाजूला करत तिथं जायचो, त्याच जागी निमसे सर आज 10-10 ट्रक वाळू पोचतात. आणि गंमत सांगतो तुम्हाला की नदीष्ट नंदरच्या पार्टीमध्ये येईल, पण तुमच्यासमोर शेअर करतो की मी दुसरीकडे पोहतो सर, काळेश्वरला पोहतो, आणि तिथं माझ्यासमोरून ते थर्माकोलची वाळूची गलबतं वाळू भरून नेतात. तर मी त्यांना एक दिवशी त्यांच्यापैकी एका पोराला म्हणालो, अरे मेरा मोबाईलवर फोटो निकालणार आहे म्हणालो. बघा म्हणजे कसं कॉन्ट्रास्ट आहे आपल्या जगण्यामध्ये, मेरा फोटो निकालणार आहे तेरे मोबाईल मे. तो कुठला तरी बिहारकडचा वगैरे पोरगा होता, 2000 रुपये मिळतात म्हणून आलेला. कैसा आदमी आहे रे तू, मा की गोद मे खेळ रा, मा का दूध पी रा, और तब फोटो निकालते का? एकीकडे तू माईच्या गर्भाला अबॉर्शन करून तिची वाळू काढतोय त्याचं तुला काही वाटत नाही, पण मी म्हणतोय माझा फोटो काढतोय, मी माईचं दूध पितोय आणि दूध पिताना लेकराचा फोटो काढत असतो, म्हणजे कसलं कॉन्ट्रास्ट आहे, मला तरी समजलं नाही ताई. आणि म्हणूनच मी आता प्रसादजींना शेअर केलं, कारण प्रसादजी सुरुवातीला नदी वाहत ठेवणारे जी माणसं होती, त्यात प्रसादजी असेल, प्रदीप असेल, ही फार माझ्या जीवाभावाची माणसं, की
तिथे खंड्या पक्षाशी माझा दोस्ताना म्हणजे त्या परिवाराशी दोस्ताना आहे. खंड्या माझ्या भाई तुम्हाला काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये किंगफिशरशी दोस्ताना आहे माझा म्हणजे त्या परिवाराशी. त्याचं एक पिल्लू मी वाचवलं होतं ते नरेश सेकंड पार्टमध्ये आता सांगणार मी कसं वाचवलं होतं. तर सुरुवातीला ते खंड्या पक्षी मी पोहत पोहत त्या किनाऱ्यावर गेलो मी खाकरलो मी खोकलो किंवा मला ठसका लागला तरी उडून जायचे. पण आता ती वाळूची गलबत त्यांच्या बाजूनी जातात त्यांच्या मोबाईलमध्ये गाड्यांचे आवाज असतात तरी ते टसका मस होत नाहीत. मी एकच वाक्य लिहिलंय पुढच्या ह्याच्यामध्ये सिक्वेलमध्ये की मला माझ्या ठसक्यानी माझ्या आवाजाने माझ्या खाकरण्याने उडून जाणारे खंड्या माणसांनी वाळूनी भरलेले गलबत आवाज करत निघून जातात तरी उडून जात नाहीत. म्हणजे खंड्यांनी माणसांची अवकात ओळखली आहे असं तर नसेल कदाचित. आता त्या वाक्यामध्ये खूप शक्यता आहेत. तुम्हाला ज्या शक्यता वाटतात त्या तुम्ही घ्या. नदी समुद्राला मिळते म्हणून असं नाही कारण समुद्र किती तुम्हाला आकर्षित करतो समुद्रावर लिहायचं ते मानस. समुद्र म्हणजे एक सांगतो ताई जोपर्यंत नदी बेभान होत नाही सगळं विसरत नाही तोपर्यंत ती समुद्राकडे जाऊ शकत नाही. माझं बेभान होणं सगळं विसरणं अजून बाकी आहे तोपर्यंत मी नदीच्या काठावर उतरतो.